आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। मिर्झे डॉक्टर सोर्टूर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे। मिरज ही रुग्णांची पंढरी मानली जाते। येथे डॉक्टरांवर रुग्णांचा व नातेवाईकांचा नितांत विश्वास असल्यानं कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रुग्ण उपचारासाठी मिरजेत दाखल होतात। पण आज डॉक्टरांच्यावर विश्वास कमी झाल्यानं डॉक्टरांच्यावर हल्ले व हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर येते। आज अशीच घटना घडली। हणमंतराव नरगुंदे राहणार कैकाडी गल्ली मिरज यांना उपचारासाठी डॉक्टर सोरटूर हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास दाखल करण्यात आलं होतं। सकाळी 7 वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना हॉस्पिटलमधील CCTV मध्ये कैद झाली। त्यानंतर ICU मधील कम्प्युटर दरवाजाचा काचा लाथा मारून फोडल्यात। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हणमंतराव नरगुंदे यांचा मृत्यू झाला आहे असं नातेवाईकांनी सांगितलं। या प्रकरणी गांधी चौकी पोलीस ठाणे येथे सोरटूर यांनी तक्रार दाखल केली। डॉक्टर सोरटूर हॉस्पिटलमध्ये रुग्ण दगावल्यानं तोडफोड झाल्याची घटना ही दुसऱ्यांदा घडली। यापूर्वी अरग येथील महिलेचा मृत्यू झाला होता, आज पुन्हा तोडफोडीची ही घटना घडली आहे।